बल्लारपूर कोळसा खाणीच्या रेल्वे सायडिंगवर हाय पॉवर विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू तर एक गंभीर बल्लारपूर कोळसा खाणीच्या रेल्वे सायडिंगवर हाय पॉवर विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी बल्लारपूर खुल्या कोळसा खाणीतील रेल्वे सायडिंगवर मालगाडीतील कोळशाची सॅम्पल घेताना हाय व्होल्टेज विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने दोन कामगार गंभीररित्या भाजले. या घटनेत प्रवीण खिरडकर या कामगाराचा मृत्यू झाला आहे तर धीरज दुर्गे हा कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेत प्रवीण खिरडकर या कामगाराचा मृत्यू झाला आहे तर धीरज दुर्गे हा कामगार गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 9 सुमारास नेहमीप्रमाणे प्रवीण खिरडकर राहणार विसापूर व धीरज दुर्गे हे कोळसा भरलेल्या मालगाडीतून कोळशाची सॅम्पल जमा करण्याकरता डब्यावर चढले. अचानक ते दोघेही गाडीवरील हायटेन्शन विद्युत प्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आले त्यामुळे मोठा आवाज झाला. इतर कामगार घटनास्थळावर तत्काळ जमा झाले आणि दोघांनाही डब्याखाली उतरविले. दरम्यान या गंभीर घटनेनंतरही वेकोली प्रशासन कामगारांना दोषी ठरवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. नियमानुसार मालगाडीत कोळसा लोड झाल्यानंतर त्याचे सॅम्पल घेतले जाते. परिस्थिती चिंताजनक असल्याने प्रवीण खिरडकरला नागपूरला रेफर करण्यात आले पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला तर धीरज दुर्गे या गंभीर जखमी असलेल्या कामगारावर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना तशी सूचना देऊन रेल्वेची विद्युत सुरू केली जाते. मात्र कोळशाचे सॅम्पल घेत असतानाच रेल्वेचा विद्युत पुरवठा का सुरू करण्यात आला हा महत्वाचा प्रश्न आहे. वेकोलीचे सुरक्षा अधिकारी शशी शेखर व रेल्वे साइडिंग इन्चार्ज एम वेणुगोपाल यांच्यात कुठलाच ताळमेळ नसल्याने हा मोठा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत सुरक्षेचे सारे नियम पायदळी तुडून कामगारांचे जीव धोक्यात घालणाऱ्या वेकोली आणि रेल्वेतील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या घटनेत मृत्यू पावलेल्या व गंभीर असलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी उलगुलान कामगार संघटनेचे नेते राजू झोडे यांनी केली आहे.